होणार सुन मी या घरची या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर गेली 2.5 वर्ष अधिराज्य केलं. यामध्ये श्रीची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता शशांक केतकरनी आपल्या भूमिकेला न्याय तर दिलाच, सोबतच या मालिकेच्या निमित्तानं त्याला मिळालेल्या अनुभवांना विविध छटा होत्या. आज या मालिकेची सांगता होत असताना श्रीला नक्की काय वाटते हे आपण आता पाहूयात राजश्री मराठीला दिलेल्या खास मुलाखतीतून. होणार सुन मी या घरची या मालिकेत आता रंजक गोष्टी काही घडायला लागलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा प्रेक्षक त्या ह्यानी बघतायत की आता काय. आणि शेवटी असंच असतं ना की ऊस किती गोड लागला तरी तो मुळापासून खाऊ नये, त्यामुळे कधीतरी ती मालिका संपणार. आणि ज्या त्या मालिकेनं काय काय दिलेलं आहे मी खरंच नाही सांगू शकत. त्या मालिकेनं मला फेम दिलं, मला प्रत्येकाच्या घरात स्थान दिलं, एक माणूस म्हणून घडवलं. इतकी अप्रतिम कलाकारांची फळी माझ्यासमोर उभी होती शिक्षक म्हणून, की रोहिण हटंगडी, प्रसाद ओक, मनोज कोल्हटकर, मनोज जोशी आणि नानाविध, लीना भागवत, ही सगळी मंडळी माझ्यासमोर उभी होती. आणि यांच्याकडनं खूप प्रत्येक सेकंदाला मी तर म्हणून शिकता आलं मला, कारण अभिनय म्हणजे काय करायचं असतं, काहीही न बोलता कसं एक्सप्रेस व्हावं, या अनेक गोष्टी मला त्या सगळ्यांकडनं शिकायला मिळाल्या, जे मला अदरवाईज शिकायला मिळालं असतं की नाही मला माहीत नाही. त्यामुळे माझं खूप भाग्य समजतो की ती मालिका माझ्या वाट्याला आली आणि लोकांच्या घराघरात एक स्थान मी मिळवू शकलो. 2.5 वर्षात आम्ही घरी कमी आणि सेटवरती जास्त असतो, त्यामुळे या सगळ्या आयांचं प्रेम आणि मंदारदादा, आमचा दुसरा डायरेक्टर केदारदादा, रवी करमरकर, आमचे सगळे टेक्निशियन्स, जे स्पॉट दादा, कारण पहिल्या दिवसापासून आज तागायत कुठली रिप्लेसमेंट झालेली नाही आमच्या सिरियलमध्ये, त्यामुळे तीच माणसं आजूबाजूला असण्याची एक सवय लागली होती. एक आयुष्य त्या सिरियलच्या अवतीभोवती आम्ही डिझाईन केलं होतं गेली 2.5-3 वर्ष. ते अचानक पोकळी निर्माण होणार होती की आता रोज सकाळी उठून शूटिंगला जायचं नाही आहे. रोज सकाळी उठून आमचे जे मंजे सर कॅमेरामन आहेत, ते रोल कॅमेरा ॲक्शन डिरेक्टरचं, हे त्यांचं ऐकू येणार नाही आहे. आणि मधुगंधाचं लिखाण जे आम्हाला रोज छान वाचायला मिळायचं, कारण अनेक मालिकांमध्ये मालिका तिथेच गणतात की लेखन चांगलं येत नाही आणि खूप अनरियल गोष्टी मालिकांमधून दाखवल्या जातात. तर आमच्या मालिकेची तीच खासियत होती की खूप रिअल, खूप रिअलिस्टिक घरातलं आम्ही ते वातावरण ठेवलं आणि म्हणून ती इतका घराघरात पोहोचू शकली. हे सगळं निश्चित मिस करणार आहे आणि प्रेक्षक निश्चितच श्रीलाही मिस करतील, माझी खात्री आहे. तर मंडळी, आपल्याला होणार सुन मी या घरची मधील लाडक्या श्रीची म्हणजेच शशांक केतकरचा कोणता सीन जास्त आवडला सांगा आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. तसंच अभिनेता शशांक केतकर याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा नक्की द्या. मराठी टेलिव्हिजन वर्ल्ड मधल्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी शशांक केतकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.